श्री द महाजन वनस्पती आणि पर्यावरण शास्त्राचे ज्येष्ठ प्राध्यापक, त्यांना निसर्गप्रेमी आदराने चालता बोलता वनस्पती ज्ञानकोश असे संबोधतात. देशी विदेशी वृक्षांवरील त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. निसर्ग व पर्यावरण याविषयी लिहिलेले त्यांचे अनेक लेखही दैनिके, साप्ताहिके आणि नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेले आहेत. स्वतःविषयी मला कोणी सांगायला सांगितलं तर मी म्हणतो एका शब्दात सांगू का, तर तो एक शब्द आहे जंगली. आणि पुण्यातल्या मध्यवस्तीत, जुन्या पुण्यातल्या बुधवार पेठेतल्या वाड्यात पांढरपेशा घरामध्ये जन्मलेला मी, साधारणपणे 25 वर्षाचा होईपर्यंत त्याच्या आतच मी जंगली झालो. काही काही वेळेला मी गमतीने असं म्हणतो, विशेषतः बायको वगैरे जर नसेल तर असं म्हणतो की आय ॲम मोर होमली इन दी फॉरेस्ट दॅन ॲट होम. असं जंगलात गेल्यावर इतकं मला समाधान मिळतं, इतकी मला जंगलांची आवड निर्माण झाली. ह्याचं कारण BSc झाल्यानंतर साधारण 23 वय असेल, बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया नावाच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या संस्थेमध्ये मला नोकरी मिळाली. आणि ती नोकरी म्हणजे अशी की पश्चिम भारताचं मुख्य केंद्र पुण्यात स्थापन झालं, की पुण्यात घरी राहूनच ती नोकरी करता येण्याजोगी होती. पण घरी फारसं राहायचं नाहीच, कारण आमचं क्षेत्र होतं राजस्थानपासून केरळपर्यंत, पश्चिम भारत त्याचं मुख्य केंद्र पुण्यात. ह्या राजस्थानपासूनच्या केरळपर्यंतच्या भागामधल्या जंगलामध्ये, नुसत्या जंगलात नाही निसर्गामध्ये हिंडायचं, तिथल्या सर्व वनस्पतींची माहिती मिळवायचा प्रयत्न करायचा, त्या वनस्पतींचे नमुने गोळा करून पुण्यात आणायचे आणि त्याचं संग्रहालयामध्ये त्याचं रूपांतर, मोठं संग्रहालय आहे पुण्यात आता, तिथे 1.5 लाखापेक्षा जास्त स्पेसिमेन्स झाले असतील. मी जॉईन झालो होतो 1955 साली, तेव्हा 5-50 हजार असतील ते वाढत वाढत. तर असं काम मला जंगलात हिंडण्याचं मिळालं. तर त्यांनी मला कर्नाटकमधला बिस्ले फॉरेस्ट म्हणून आहे, अतिशय घनदाट जंगल आहे कर्नाटकातलं छान, ज्याला एव्हरग्रीन फॉरेस्ट म्हणतात, शिमोगा जिल्हा, आणि अगुंबे नावाचं गाव आहे, ते दक्षिण भारतातलं चेरापुंजी आहे, सर्वात जास्त पर्जन्यमान असलेलं अतिशय घनदाट जंगल. त्या जंगलामध्ये एक फॉरेस्ट डिपार्टमेंटचा ट्रेनिंग कॅम्प होता, त्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये मला सोडून दिलं. 8 दिवस मला त्या जंगलात सोडलं की बहुतेक कोणीही मनुष्य त्याला असं जर असेल हे बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया नको म्हणून पळून गेला असता, पण तिथलं घनदाट जंगल, तिथली झाडी, तिथलं वातावरण, तिथले फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या कॅम्पमध्ये एका तंबूमध्ये एका बाजेवर, म्हणजे नवार म्हणतात, त्या बाजेवर हे करायचं, झोपायचं. रात्रीच्या वेळेला घोबड्यांचे, निरनिराळ्या प्राण्यांचे आवाज यायचे. एखाद्या वेळेला वाळलेला पाला पातळात प्रचंड मोठा आवाज करत कुठला तरी प्राणी चालला आहे, तो गवा नावाचा प्राणी असतो, त्याचं 750 ते 1200 किलो वजन असतं. असा सगळं वातावरणात एकदम मला त्याने नेऊन टाकलं आणि मी घाबरण्याच्या ऐवजी प्रेमात पडलो. मी तिथे जंगलाच्या प्रेमात पडलो आणि हे बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया मला फार आवडायला लागलं. एम्प्रेस बॉटॅनिकल गार्डन ही ब्रिटिशांनी 1830 साली सोल्जर्स गार्डन म्हणून स्थापन केलेल्या बागेचं हे नवीन रूपांतर आहे, बॉटॅनिकल गार्डन म्हणून रूपांतर केलं. हे साधारण 60 एकर वगैरे असावी पूर्वी, तरी अजून सुमारे 40 एकर ही बाग आहे, त्यातले 5 एकर नर्सरी आहे. आणि नर्सरीमध्ये खूप निरनिराळ्या प्रकारची पण जास्तीत जास्त देशी झाडांची रोपं तयार केली जातात आणि ती विकली जातात. आणि इतके जुने आणि इतके प्रचंड मोठे इथे काही काही वृक्ष आहेत आणि ते ब्रिटिशांपासून आणून त्यांनी लावलेले मूळचे इथले देशी वृक्ष आणि नंतर ब्रिटिशांनी खूप लावलेले परदेशी वृक्ष, अशी सरमिसळ इथे खूप पाहायला मिळते. 150 पेक्षा जास्त जाती जे आम्ही मोजलेले आहेत. गेली 20-22 वर्ष ह्या बागेशी मी संबंधित आहे आणि मी जंगलात हिंडताना खूप जंगलात हिंडतो, पूर्वी खूप हिंडत असे, त्यावेळेला जेवढ्या बिया मिळतील देशी झाडांच्या तेवढ्या गोळा करून आणून इथे नर्सरीत देत असे. अशा आत्तापर्यंत मी साधारणपणे 100 जातीच्या बिया तरी नर्सरीत दिल्या असतील. त्याला मी मनापासून असं ध्येय ठेवलं की ही जी एरिया आहे वेस्टर्न घाटची, विशेषतः सह्याद्रीची,
राजस्थान ते किराळ एवढा मोठा जरी असला तरी जास्त जंगल कुठे सुरू होतं गुजरातच्या डांगमध्ये म्हणजे सह्याद्रीचा अगदी उत्तर टोक तिथपासून ते सह्याद्री कर्नाटकच्या दक्षिण टोकापर्यंत सह्याद्री आहे त्याच्यापुढे सह्याद्री नाही थोडी गॅप आहे आणि मग नीलगिरी पर्वत वगैरे असे आहेत आणि मी तिकडे पाकिस्तान बॉर्डरवर उंटावरचा शहाणासुद्धा होऊन आलेलो आहे आणि केरळमध्ये हत्तीवर हिंडूनसुद्धा तिथल्या जंगलामध्ये मी हिंडलेलो आहे तर ह्या सह्याद्रीच्या परिसरातलं प्रत्येक झाड आपल्याला माहीत पाहिजे प्रत्येक झाडाचं नाव जर त्याला सगळ्यात जंगली झाडांना देशी नावं मराठी किंवा त्या भागातली असतच असं नाही असतील तर ती पण बॉटॅनिकल नाव जगातल्या प्रत्येक झाडाला असतं हे नावं देण्याची सगळी अथॉरिटी जगात ॲपेक्स बॉडी इंग्लंडमध्ये क्यू हर्बेरियम म्हणून आहे क्यू म्हणजे के ई डब्ल्यू क्यू हे छोट्या गावाचं नाव आहे लंडनच्या आउटस्कर्ट्सला एक छोटं गाव त्या क्यू हर्बेरियमला ही अथॉरिटी आहे जगात नवीन नाव नवीन कुणी वनस्पती शोधून काढली त्याला नाव देण्याची अथॉरिटी त्यांची आहे ज्यांनी शोधून काढलं त्यांनी सगळी माहिती ती वनस्पती त्याचे स्पेसिमेन त्याचे फोटो त्याच्या आकृत्या काढून पाठवायचं आणि त्याला जर काही इच्छा असेल की नाव असं देण्यात यावं तर तो तसं कळू शकतो त्यांना जर ते मान्य झालं तर ते नाव देऊ शकतात ते 2014 एका वनस्पतीला ब्रॅकिस टेल्मा महाजनी माझं नाव देण्यात आलेलं आहे त्या क्यूनी ते नाव देऊन सगळ्या जगभर ती वनस्पती ज्याच्या फोटो आकृत्या आणि नाव आणि कोणाचं नाव हे नाव का दिलं यांचं नाव त्या माणसाची माहिती असं पाठवलं जातं सगळीकडे इथे काही वेल असे इतके प्रचंड मोठे आहेत त्यांना आम्ही महावेल म्हणतो महावेल म्हणजे लाकडी वृक्षासारखे खोड असलेले खूप त्याचा बुंदा 1 फूट किंवा त्याहूनही जास्त असू शकतो वेल प्रचंड मोठे आणि 100-100 फूट उंचीच्या वृक्षाच्या शेंड्यापर्यंत जाणारे आहेत असा इथे एक कांचन वेल नावाचा वेल आहे तो आता भरभरून फुललेला आहे आणि त्या वेलाची एक फांदी मी आता दाखवेन तिथे 100 फूट उंचीच्या वृक्षावर गेलेली आहे एक फांदी असे वेल हिमालयाच्या पायथ्याच्या जंगलामध्ये पाहायला मिळतात मध्य प्रदेश आणि सातपुडा पर्वतामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये असे क्वचित वेल पाहायला मिळतात कांचन वेलाचा मूळ बुंधा इथे आहे आणि 6-6 इंच जाडीच्या मोठ्या फांद्या खूप उंच वृक्षांवरती गेलेल्या आहेत आणि आत्ता फुलांचा हंगाम असल्यामुळे पूर्णपणे तो बहरलेला आहे पानांचा खच खाली पडलेला दिसतो आहे आपल्या कांचन वृक्षाच्या पानासारखीच पण त्याहून मोठी पानं कांचन वृक्षाच्या शेंगांसारख्या त्याला शेंगा येतात आणि कांचन वृक्षांच्या बियासारख्याच बिया चपट्या बिया असतात त्या बियांपासून नवीन रोपं सहजपणे उत्पन्न होऊ शकतात हा कांचन वेल पुण्यातल्या कुठल्याही उद्यानात नाही आत्ता आम्ही त्याच्या बिया गोळा करून रोपं तयार करून लोकांना द्यायला सुरुवात केलेली आहे आता काही ठिकाणी लावले गेले असतील ते अजून लहान आहेत पण ते मोठे व्हायला खूप वर्ष जावी लागतील आणि मला माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातल्याही कुठल्याही बागेमध्ये हा वेल नाही आहे हे एम्प्रेस गार्डनचं खास वैशिष्ट्य आहे असं म्हणता येईल झाड ओळखावे फुले जन ओळखावे बोले असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की झाड फुलावर ओळखायचं असतं कारण वर्गीकरण फुलावर अवलंबून आहे त्याची पानं कशी आहेत ह्या झाडाची आणि त्या झाडाची पानं सारखीच असू शकतील फुलं वेगळी आहेत फुलावरणं म्हणजे फुलाचा नुसता रंग नाही फुलाची रचना त्यात पू केसर किती आहेत स्त्री केसर किती आहेत ते एकमेकाला जोडले गेले आहेत का सुटे आहेत ते पाकळ्यांना जोडले गेले आहेत का सुटे आहेत पाकळे आणि खालचा पुष्पकोश असतो तो एकमेकाला जोडला गेला आहे का सुटे ह्या सगळ्या रचना पुष्प खूप मोठा अभ्यासाचा विषय फ्लॉवर फूल हा विषय मोठा अभ्यासाचा विषय त्याच्यावर ते वर्गीकरण आधारलेलं आहे आणि हे 1753 कॅरोलस लिनियस नावाच्या सुप्रसिद्ध स्वीडिश शास्त्रज्ञांनी आणि ते जगभर सगळ्यांनी मान्य केलं त्यांनी जे एस्टॅब्लिश केलं की झाडांचे वर्गीकरण ह्या फुलावरनं करायला पाहिजे असं त्यांनी पण त्याच्या आधी 500 वर्ष ज्ञानेश्वरांनी हे सांगितलं होतं झाडं ओळखावे फुले तर त्या लिनियसनीच दुसरा एक नियम केला तोही सर्वमान्य जगमान्य झाला तो म्हणजे प्रत्येक झाडाला एक आंतरराष्ट्रीय नाव पाहिजे आणि त्या नाव 2 शब्दांचं नाव पाहिजे
जसं मराठीत आपण म्हणतो सचिन तेंडुलकर, मग लोक म्हणतात काय वडिलांचं नाव काय सांगायचं की नाही, तसं नाही, सचिन तेंडुलकर, मी श्रीधर महाजन किंवा बापू महाजन, तसं प्रत्येक झाडाचं नाव पण उलटं की आधी कुळ आधी त्याचं म्हणजे महाजन बापू असं म्हणायचं, तेंडुलकर सचिन, की तेंडुलकर फॅमिलीमधला हा सचिन आहे. तसं मॅन्जिफेरा इंडिका, मॅन्जिफेरा हे त्याचं जीनस आहे, जीनसच्या वरती आणखी फॅमिली असते, तो जीनस आहे. त्याला मराठी शब्द जीनसला प्रजाती, हल्ली चुकीने कशालाही प्रजाती म्हणतात, त्याला जाती म्हणायला पाहिजे. इंडिका हे जाती आहे आणि मॅन्जिफेरा प्रजाती आहे. श्रीलंकेमध्ये एक झाड आहे मॅन्जिफेरा झेलॅनिका, मॅन्जिफेराच आहे, आंबाच आहे, पण तो श्रीलंकी आंबा आहे. आम्ही नोव्हेंबरमध्ये गेलो होतो, नोव्हेंबरमध्ये आंबे खायला मिळाले श्रीलंकेत आम्हाला. तो मॅन्जिफेरा झेलॅनिका आहे आणि आपला मॅन्जिफेरा इंडिका आहे. हा जो वृक्षाचा खोड पहा किती वैशिष्ट्यपूर्ण आहे, आणि हा 100 फुटापेक्षा जास्त उंच आम्ही मोजलेला आहे. बहुधा पुण्यातला आणि एम्प्रेस गार्डनमधला सगळ्यात उंच वृक्ष. याचं नाव पांढरा शिरीष किंवा किनई, किनई फार चांगला टिंबर आहे. त्याच्या सालापासून साल त्याची औषधी आहे. त्याच्यावरती कांचन वेल गेलेला आहे, पाहिला का? 100 फूट उंचीच्या झाडावरती त्याच्या शेंड्यावर जाऊन खाली लोंबतो आहे कांचन वेल. त्याची फांदी इकडनं गेली आहे, ती एक फांदी. याची पानगळ नुकतीच झालेली आहे, आता नवीन पालवी आणि त्याच्याबरोबर फुलं, पांढरी छान फुलं नवीन येतात, सुवासिक असतात, सुवास दरवळतो सगळ्या बागेमध्ये. जसं 2 माणसांच्या कवेत सुवा येईल की नाही, एवढं मोठं याचं खोड आहे. आणि खोडाचा रंग आणि टेक्स्चर काहीतरी वेगळंच आहे पा. इतर जंगलात आम्ही हा वृक्ष लांबून ओळखतो, हा इथला मूळचा वृक्ष असणार, लावलेला नाही, मूळचा जंगलातला वृक्ष, अगदी भारतीय देशी वृक्ष आहे. आणि हा पानझडी वृक्ष आहे, आत्ता पानगळ झालेली आहे. आपल्या सह्याद्रीच्या पानझडी जंगलातल्या सर्व भागामध्ये हा तुरळकपणे आढळतो, फार कॉमन, फार मोठ्या प्रमाणात कुठे असेल असं नाही. सिंहगड पायथ्याच्या जंगलामध्ये उदाहरणार्थ, कात्रजच्या घाटात उदाहरणार्थ याचे काही वृक्ष आहेत. आणि खूप वर्ष जगणारा आहे ह्या वृक्षाचं वयसुद्धा 200 वर्षापेक्षा जास्त असावं, म्हणजे ब्रिटिशांनी बाग केली त्याचा मूळचा पूर्वीचा असलेला तो हा वृक्ष असणार आहे. असे अनेक वृक्ष एम्प्रेस गार्डनमध्ये आहेत. हे 1960 जी हरित क्रांती भारतात झाली ती प्रचंड नुकसानकारक. हरित क्रांती त्याचे फायदे झाले की भारत अडचणीत आला होता, अन्नधान्य पुरेसं नव्हतं, आयात करावं लागत होतं आपल्याला, किंवा डोनेट लोक करायचे. गहू आपण त्या PL 480 स्कीममधनं आपण गहू घ्यायचो आणि ते निकृष्ट क्वालिटीचे गहू फार चांगले नसायचे. त्या गहूवरच काँग्रेस गवताचं बियाल्यावर कापल्यावरून अर्जेंटिनामधनं गहू म्हणत. अर्जेंटिनामध्ये काँग्रेस गवत त्रासदायक नाही आहे, आपल्याकडे तर त्रासदायक झालं. असं का होतं? तिथे त्यांचा नैसर्गिक शत्रू आहे, तिथे त्यांना कंट्रोल ठेवणारी ज्याला बायोलॉजिकल कंट्रोल म्हणतात असे तिथे आहेत, असे पक्षी आहेत, असे कीटक आहेत, ते आपल्याकडे नाही. त्यामुळे कुठलंही परदेशी झाड आणून लावणं ह्याचंसुद्धा हे चुकीचं आहे, त्याचा अभ्यास आधी करायला पाहिजे. हे इथं लावलं तर हे आपल्याला उपद्रवकारक कितपत होईल, त्याचे फायदे आणि होणारे उपद्रव ह्या दोन्हीचा मेळ घालून तो विचार करून करायला पाहिजे. तसं न झाल्यामुळे काँग्रेस गवत इथे इतकं माजलं, त्याला इथे शत्रूच नाही. त्यामुळे सगळ्या शेतीमध्ये असं प्रचंड त्याचं ते पसरायला लागलं. ही हरित क्रांती जी आली ती सगळं शेतकऱ्यांचाही आपल्या समज असा झाला की ठराविक जातीचेच हे लावायची, त्याचे वाण, देशी झाडाचे वाण वगैरे काही आपले उपयोगी नाहीत, हे परदेशी वाण किंवा हायब्रिड्स तयार केलेली जास्त उत्पादन देणारी ती लावायची. मग ती इतकी कमकुवत असतात याच्या दृष्टीने, रोगप्रतिकारक शक्ती त्यांची इतकी कमी, त्याच्यासाठी त्याला कीटकनाशकं वगैरे फवारणी करायला लागते, त्यांना खतं घालावी लागतात. आणि ही रासायनिक खतं, रासायनिक कीटकनाशकं त्याच्याही पुढे जाऊन हार्मोन फवारणीसुद्धा करायला सुरुवात झालेली आहे. याचं प्रचंड नुकसान झालं आणि शेतकऱ्यांचा असं समज झाला की जास्त खत
म्हणजे जास्त उत्पादन. हे वनस्पती जीवन प्रक्रियाशास्त्र हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाची गोष्ट. मी का म्हणतो की शेती म्हणजे ॲप्लाईड बॉटनी आहे, उपयोजित वनस्पतीशास्त्र. हे बेसिक वनस्पतीशास्त्र थोडंसं जर कळलं तर उपयोजित वनस्पतीशास्त्र तुम्हाला जास्त चांगल्या दृष्टीने त्याचा अभ्यास करता येईल, जास्त चांगल्या दृष्टीने त्याचा वापर करता येईल. उदाहरणार्थ सांगायचं आता तर माझ्या पुस्तकात दिलेलं आहे ऑस्मॉसिस, तुम्हाला माहिती असेल, त्याला मराठी शब्द आहे परासरण, आणि डिफ्युजनला मराठी शब्द विसरण. विसरण आणि परासरण ऑस्मॉसिस, त्या ज्या नियमाने ऑस्मॉसिस होतं तो नियम असा आहे की कमी क्षार असलेल्या भागातनं जास्त क्षार असलेल्या भागाकडे पाणी जातं, म्हणजे पाण्याचं प्रमाण इथे जास्त आहे, क्षाराचं कमी आहे म्हणजे पाण्याचं जास्त आहे. पाण्याचे रेणू त्यांच्या जास्त कॉन्सन्ट्रेशन असलेल्या भागातनं कमी कॉन्सन्ट्रेशन भागाकडे जातात, त्याला ऑस्मॉसिस म्हणतात. तर इथेच जर आपण खूप खतं हे घालून ठेवली, रासायनिक खतं, इथलं कॉन्सन्ट्रेशन वाढलं वनस्पतींच्या आतल्या कॉन्सन्ट्रेशनपेक्षा, तर वनस्पतींच्या मुळातलं पाणी बाहेर येईल. अशी जर खतं जास्त घातली तर झाडं मरतात, त्याला जळलं म्हणतात पीक. की खत घातलं पण पाणी घालून लय खूप डायल्यूट करायला पाहिजे, ते नाही होऊ शकलं किंवा पाणी मिळू शकलं नाही. आणि जिरायत शेतीमध्ये आता पाऊस सुरू होणार आहे, जो खत घालून घ्या आणि नाही पाऊस पडला, जळणार ती झाडं सगळी. हे ऑस्मॉसिसचा हा जो नियम की बाहेर कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं का म्हणे, बाहेर अतिशय डायल्यूट, तुम्हाला खतं घालायची ती थोडी 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 घालत राहायला पाहिजे. एकदम खूप खत घातलं म्हणजे फार झाड चांगलं वाढेल असं अजिबात नाही. आणि त्याच्याकरता मग सेंद्रिय खत जास्त महत्त्वाचं का आहे, की कुठल्याही झाडाला सेंद्रिय खत शोषून घेता येत नाही असं विधान मी जेव्हा करतो लोकच्या, अरे मग सेंद्रिय खत घाला सेंद्रिय खत घाला, लोक म्हणतात सेंद्रिय खत शोषूनच घेता येत नाही, शोषून फक्त रासायनिकच घेता येतं. पण ते एकदम घालायचं नाही, सेंद्रिय घातल्यावर ते कुसतं, त्यातनं रसायनं हळूहळू जी बाहेर पडतात अगदी कमी कमी प्रमाणात बाहेर पडतात, ती लगेच शोषून घेतली जातात, म्हणून ते सेंद्रिय खत घालायचं. दुसरं हे कुजण्याची क्रिया करणारे जे जीवजंतू असतात, बॅक्टेरिया असतात, बॅक्टेरियांना मराठीत जीवाणू म्हणतात, तर ते त्यांना अन्न म्हणूनसुद्धा सेंद्रिय पदार्थ आवश्यक असतात, ते सेंद्रिय खताचा तो पण उपयोग होतो. सेंद्रिय खताचा आणखी असा उपयोग होतो, त्यांच्यामध्ये इन्शुलेशन कपॅसिटी असते. दुसरी गोष्ट म्हणजे ऑस्मॉसिसने त्या झाडांना जे पाणी मिळतं त्याला वनस्पतीने काही करावं लागत नाही. आपल्याला पाणी प्यायचं म्हणजे तो ग्लास घ्या, ग्लास धरा, माझ्या हाताची एनर्जी खर्च करावी लागते, तो उचला तोंडात लावा, मग तोंडातल्या सगळ्या मसल्सनी प्रयत्न करून तो गिळणे, त्याला पाणी पिणे आपण म्हणतो. वनस्पती पाणी पित नाही, त्यांना पाजलं जातं. निष्क्रिय क्रिया आहे ही, ते काहीही न करता त्यांची फक्त पेशीरचना अशी आहे की सेमी परमिएबल वॉलमध्ये पाहिजे, की क्षारात जाणार नाही फक्त पाणी आत जाईल, अशी रचना पेशींची केली की पाणी आपोआप आत जातं, काही न करता जातं. काही न करता म्हणजे विदाऊट स्पेंडिंग एनर्जी दे गेट वॉटर फ्रॉम आउटसाईड बाय द प्रोसेस ऑफ ऑस्मॉसिस, विच इज अ फिजिको केमिकल प्रोसेस. त्याचा काही झाडाला काही करावं लागत नाही. त्याच्या पुढे जाऊन शेवटी शेतकऱ्यांना वाटतं आपल्याला काय उत्पादन पाहिजे, म्हणजे काय पाहिजे, शेवटी कणीस पाहिजे, ज्वारीला बाजरीला कणसं यायला पाहिजेत, आणि त्या उसाला त्याचं खोड आहे, त्या खोडाच आपल्याला पाहिजे, ती पानं नको आहेत, ते काही महत्त्वाचे नाही आहेत, पान सगळ्यात फार महत्त्वाची गोष्ट आहे. हे कळलं पाहिजे की अन्न तिथे तयार होणार आहे, ते साठलं जाणार आहे उसाच्या खोडामध्ये, पण तयार तिथे होणार आहे पानात.